सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा एक जो उपक्रम हाती घेतला आहे आमचे मित्र श्री पवन भोजले आदरणीय पंकज भोजायले या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शिवप्रेमींचा आभार मानतो. आमचा प्रयत्न हाच असेल. मी नाम विस्तार या पार्कचं व्हावं यासाठी प्रस्ताव टाकणार आहे. शिवाजी पार्क म्हणून आपण साधारणपणे अशी ओळख देतो, पण छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असा नाम विस्ताराचा प्रस्ताव मी आयुक्तांच्या बैठकीमध्ये टाकणार आहेच. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची, महाराज म्हणजे आपल्या जगाची अस्मिता आहेत. शिवरायांच्या प्रेरणेनेच आज त्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आमदार या पदापर्यंत पोहोचला आणि विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये मी सभासद आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांचीच प्रेरणा आणि त्यांचेच आशीर्वाद आहेत. म्हणून माझंसुद्धा कर्तव्य बनतं की माझ्या जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर या ठिकाणी उद्यान असताना बऱ्याच काही गोष्टीचा अभाव आहे. थोडं कॅमेऱ्यात मागं जर घेतलं तर अनधिकृत हे इथे सार्वजनिक शौचालय आणि मुताऱ्या दिसत आहेत. हे कशा हटवता येतील, याचं पावित्र्य कसं राखता येईल? मागं आम्ही मागच्या वेळेला आलो होतो, काही वाईनच्या बॉटल त्या ठिकाणी आम्हाला आढळल्या होत्या. तर हे अपप्रकार थांबले पाहिजे, इथून काहीतरी मेसेज चांगला गेला पाहिजे. म्हणून या उद्यानामध्ये अजून संभाजी महाराज, जिजाऊ साहेब आणि या आजूबाजूच्या ज्या वॉल आहेत ह्यासुद्धा खाली न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग रेखाटण्याचं एक संकल्प आम्ही सर्व शिवप्रेमींनी आपसात त्या दिवशी बोलून दाखवला. माझी परत एकदा या माध्यमातून या समितीला एक विनंती असेल की एक शिवप्रेमी तुम्ही पण आहात आणि मी पण आहे. जेवढं काही मला करता येईल त्यासाठी आपण फक्त डॉक्युमेंटली मला ते प्रोव्हाइड करावं, त्याचा पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझी. या पार्क करता कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडणार नाही हे आश्वासन मी मीडियाच्या समोर देतोय. कारण शिवाजी महाराज ही अस्मिता आहे मी सांगितल्याप्रमाणे. आणि आपल्या सर्वांना मी एकच सांगू इच्छितो की या पार्कमध्ये येणारा, म्हणजे आमच्या डोक्यात असं आहे की एखादा वैफल्यग्रस्त असेल तर लोक मनशांती करता वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणाला भेटी देत असतात. तो जीवनातून उभगला असेल असं काही वातावरण असतं, निदान त्यांनी इथं यावं आणि एक जीवन जगण्याची फार मोठी प्रेरणा घेऊन जावी, एक क्रांतीभूमी ठरावी यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद.